खूप वर्षात आली मी बरेच जोडताल केले होते. अगदी सुरुवातीला केलेला जोडताल हा जपताल आणि सवारी होता. 71 मध्ये केलं होतं. मग त्याच्यानंतर दादरा रूपक केलं, त्याच्यानंतर धमार चौताल केला, म्हणजे एक आवर्तन धमार एक आवर्तन चौताल असा केला. थोडासा प्रयत्न एकताल आणि आडा चौताल असाही केला होता. पण हा धुमाळी रूपक करण्याच्या पाठीमागे दोन तीन संकल्पना विचाराच्या, त्या मी तुम्हाला सांगतो. एक तर तालाच्या दृष्टीने धुमाळी हा आपल्याकडे कीर्तन परंपरेत मांडला जातो. जय जय राम कृष्ण आहे आणि त्याच्यात बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की धुमाळी हा ठेका नाही आहे, ताल आहे. सगळे ठेके हे ताल असतात असं नाही आहे. झुमरा ताल नाही आहे, झुमरा हा ठेका आहे, तिलवाडा हा ठेका आहे आणि झुमऱ्याचा ताल हा दीपचंदी आहे. जसं तिलवाड्याचा ताल हा तीन ताल आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. पण धुमाळीचा ताल म्हटलं तर पहिल्या मात्रेवर खाली आहे, धुमाळीच्या पहिल्या मात्रेवर खाली आहे, तिसऱ्या मात्रेवर टाळी आहे, पाचव्या मात्रेवर परत खाली आहे, सातव्या मात्रेवर टाळी आहे. धेन धेन धागे तिरे किट धेन धेन धाते तर्क धेन धागे तिरे किट धेन. मनुष्य झोलायला लागतो बघा, धेन धेन धा असं नाही आहे. तालाचे कसे झोले पडतात बघा, धेन धेन धाते तर्क धेन धागे तिरे किट धेन धाते त्रक धागे तेरे घेट. मग परत खाली असलेला दुसरा ताल कुठला आहे तर रूपक आहे. धिन धिन धातिन त्रक धिन धागे तेरे घेट तिन तिन ना धिन ना धिन ना धिन धिन धातिन त्रक धिन धागे तेरे घेट तिन तिन ना धिन ना धिन ना धिन. अशी जोडतालाची कन्सेप्ट आहे. तर याच्यासाठी मी नगम्याचा विचार करायला लागलो, मग बंदिशीचा विचार करायला लागलो. तर बंदिशी ते शब्द आहेत राम को भज मन गंगेश समारूप. राम को भज मन गंगेश समारूप तुम हो करत जगत आधार तालाधार धुमाळी रूपक समारूप. थोडीशी यांची सुरुवात करून देण्यापुरता मी हे बंदिश म्हणेन. आणि मग रागाचा विचार करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण शिव कल्याण शिव कल्याण अशा रागामध्ये आपण हे बांधावं. त्याचं कारण असं की शिवरंजनी आणि कल्याण म्हणजे यमन. तर शिवरंजनी आणि यमन असा शिवकल्याण हा माझा राग नाही आहे, मास्तर कृष्णरावांनी केलेला राग आहे. त्याच्यामध्ये त्यांची कॉम्पोजिशनही आहे. पण त्या रागाची निवड मी केली नगम्यासाठी बंदिशीसाठी. आणि असं वाटलं की सारे ग प ध सा ध प ग तर शिवरंजनी हा एक तऱ्हेचा पॅथॅटिक म्हणा किंवा थोडा घाबरा धरावणा आतलं मन चंचल कर भीतीदायक असा राग आहे. आणि त्याच्यामध्ये कल्याणाचं स्वरूप आलं. कल्याण म्हणजे यमन, तर कल्याण हे नारायणाचं स्वरूप आहे. तर असं शिव आणि विष्णू असं असलेलं
ते बंदिशी ते शब्द ही राम को भजम, राम म्हणजे विष्णूचाच होता, राम को भजमन गंगेश समारूप, राम को भजमन बरोबर ना गंगेश समारूप, तुम हो करतार जगत आधार तालाधार धुमाळी रूपक समारूप। चल तू जरा राग छे म्हणजे मग मी बंदिश म्हणतो। आणि एकदा ही बॅकग्राऊंड तुमच्या मनाशी पक्की झाली तर तुम्ही जास्त एन्जॉय कराल तबला, अशा झाली म्हणतो असं तू बोलाच
Thank you.
Thank you.
Da 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 da